नमस्कार, मी गौतम शिरसाट, गीतकार। मी जो आता हा अल्बम करत आहे द मराठा 24 कॅरेट, यामागचा हेतू एक असा आहे की माझे मित्र दिग्दर्शक सुरेशजी झाडे सर यांची एक संकल्पना होती आणि ती संकल्पना आम्ही या गीताद्वारे, हा मराठा समाज किती ग्रेट आहे, या मराठा समाजाचा बाना काय आहे, या मराठा समाजाचा उद्देश काय आहे आणि ते मराठा समाज जगतो कसा, मराठा समाज आहे कसा, लोक समजतात वेगळं परंतु मराठा समाज अस्तित्वामध्ये खऱ्या पद्धतीने आहे कसा, ती मांडणी या गीताद्वारे आम्ही या अल्बमद्वारे आम्ही समोर आणत आहोत। मराठा समाज म्हणजे काय काय केलं, मराठा समाज काय सोसलं, अन्याय करतो का नाही करतो, करीत जरी नसेल सॉरी अन्याय नाही करत परंतु जर कधी कुणी या समाजाचा जर आपण म्हणतो ना शेपटीवर पाय दिला तर मग त्याला सोडत नाही, त्या पद्धतीचा बाणा असलेला हा समाज एकनिष्ठ असा द ग्रेट मराठा या गीताद्वारे मी दाखवून दिलेला आहे आणि ती मांडणी आम्ही गीताद्वारे आपल्यासमोर आणत आहोत। तर आपण सर्वांनी या अल्बमला या गीताला भरभरून असा प्रतिसाद द्यावा अशी मी आपणाला विनंती करतो। नमस्कार, जय महाराष्ट्र। सर, आपण या आता जे अल्बम लिहिला त्याच्यामध्ये आम्ही शब्द ऐकले की मराठा हा शब्द वापरला, तर महाराष्ट्रामध्ये सर्व राहणाऱ्या लोकांना उद्देशून हा शब्द वापरलाय का मराठा? म्हणजे कस? म्हणजे ऑल महाराष्ट्रातील जे लोक आहेत त्यांना उद्देशून शब्द मराठा वापरलाय की कसा? नाही, मराठा हा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजाला उद्देशूनच आपण वापरलेला, मराठा समाज आहे कसा, मराठा समाजाबद्दल बहुजन समाज आणि सर्व समाज पकडून मराठा समाज राईट असं म्हणायचं? नाही नाही, समाजामध्ये आज लोकांमध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिक धरून असं तुम्हाला म्हणायचं? लोकांमध्ये थोडस एक गैरसमज आहे या समाजाबद्दल, की हा समाज थोडा असा असतो तसा असतो, परंतु नाही, तो गैरसमज दूर करण्यासाठी खरा हा मराठा समाज आहे कसा, किती ग्रेट आहे, त्या माध्यमातून आपण दाखवलं। म्हणजे तुमच्या गाण्याच्या शब्दातून तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील तमाम रहिवासी म्हणजे मराठा समाज आणि यांना उद्देशून तुम्ही ही गीत लिहिलेलं आहे? महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनता ही मराठाच आहेत, ही मी मानतो या गोष्टीत। म्हणजे आणि शब्द तुमचे खूप सुंदर आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला तुम्ही काय आश्वासन देताल या गीताच्या माध्यमातून? मी तेच सांगितलं ना, मराठा समाज एकदम चांगला, द ग्रेट 24 कॅरेट, 24 कॅरेट म्हणजे काय, कमी नाही असं 24 असल सोनं म्हणजे हा मराठा समाज, ही मराठी भाषा, हे आमचा महाराष्ट्र या गीताद्वारे आपल्यासमोर येत आहे। आता तुम्ही आनंद शिंदेनाच का निवडले गाण्यासाठी? तो एक वेगळा न्याय आहे, या गीताला न्याय देण्याचं काम आनंद शिंदेच करतील, त्यामध्ये ते लय अलय काय असतील ते आमचे मित्र अमरजी देसाई संगीतकार त्यांनी केलेले ते तालबद्धता त्याला एक चांगल्या प्रतीचा न्याय आनंद शिंदे देऊ शकतात। आनंद शिंदेचं एक वेगळंच अस्तित्व, बरोबर, बाणाच वेगळा आहे आणि तो मराठी ह्या बाणाला बाणा म्हणजे एकदम। आता मी तुमच्या गीतातून शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलाय आणि समाजाला उद्देशून म्हणताय की महाराजांचा आदर्श घ्या, माझा महाराजांचा बाणा घ्या आणि याप्रमाणे या आदर्शाप्रमाणे तुम्हाला राहायचं आहे, असं शब्दातून तुम्ही वचनच घेताय या गीताच्याद्वारे असं आम्हाला वाटतं। बरोबर बरोबर, पुन्हा त्यामध्ये सांगितले ना माता जिजाऊंची शिकवण, म्हणजे हा समाजाची संकल्पना कशी आहे, मत कसं आहे, कुठलेल्या ही जा परस्त्री माता बहीण जाणं ही आपल्या महाराष्ट्राचे राज छत्रपती शिवाजी महाराजांची सांगून गेले, तर आपल्याला माता जिजाऊ सांगून गेल्या, त्यांची शिकवण, त्यांची परंपरा आपण बाळगत चालायची, या गीताद्वारे आपण थोडा प्रयत्न करत आहोत। आपला कधी मानस आहे की हा चित्र हे गा जे तुमचा अल्बम आहे या प्रेक्षकापर्यंत कधी येण्याचं काय मानस आहे तुमचा? प्रयत्न आमचा लवकरात लवकर एक 15 तारखेच्या आसपास हा याचा व्हिडिओसहित आम्ही मार्केटमध्ये म्हणजे सर्व चॅनल्सवर प्रदर्शित करणारच आहोत, आमचा प्रयत्न आहे झालेच आणि या कथेमध्ये आमचा सर्वात जास्तीत जास्त तो प्रयत्न असेल लवकरात लवकर करण्याचा। येत्या 1-1.5 महिन्यामध्ये हा चित्र संगीत तुमचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसेल असं तुम्हाला मानस आहे? अपेक्षा आहे, तशीच प्रयत्न आमचा जास्तीत जास्त असणार। धन्यवाद, तुम्ही या चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल तुमचे सदस्य आभारी आहे, धन्यवाद। थँक्यू।